लॉकडाऊन सॅटरडे संडे इज लॉकडाऊन आणि आम्ही आता लॉकडाऊनचं रुटीन आम्ही तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे लास्ट लॉकडाऊन मध्ये आम्ही काय करत होतो, आम्ही त्या टाइमला ब्लॉगिंग करत नव्हतो तर ते रुटीन तुम्हाला माहित नाही. सो वी आर शेअरिंग दिस रुटीन ऑफ लॉकडाऊन आणि खूप धमाल केली, खूप खाल्लं, आम्ही मजा केली तर ते आता आम्ही शेअर करणार आहे. सॅटरडे संडे जे काही ब्लॉग्स आहेत इट इज ऑल अबाउट लॉकडाऊन रुटीन. है की नाही मायरा? आता लॉकडाऊन सगळी तयारी चालली आहे, बाहेर न काय काय आणून ठेवायचं आहे. पुरणपोळी गोडी पाडवायला. सकाळचा मेन्यू आहे नाही मिसळ पाव. थालीपीठ चालेल चालेल, थालीपीठ करूया. मग संध्याकाळी मिसळ पाव करूया. पुरणपोळी बनवूया ना, गुढी पाडवा लांब आहे अजून. 4 days बाकी आहे. 4-5 days आपण हे मिळणार नाही. चिकन नाहीच भेटणार संडेला. संध्याकाळी हे एग राईस करायचं. हा मग ब्रेक नाश्त्याला हवं तर आंबोळी करूया आपण. नाश्त्याला संडेला मिसळ पाव, थालीपीठच आहे. संध्याकाळी हा मटकी घालायला हवी. बरोबर तर लावलंय. कसं लावलंय? बरोबर आहे. हे असं लागायला पाहिजे. कसं? हे कोणी लावलंय? हे मी लावलंय. तू लावलंय? मग ते बॉ आहे ना, त्यांना कसं येणार? बरं बरोबर लावला आता. मला जसं येत ना तसं मी लावलं. ओके तूच लावून घे बाई. नीट म्हणजे बाहेर नाही गेलं पाहिजे आणि हे पण नाही राहायला पाहिजे. असंच ना? अच्छा साईड नाही राहिले पाहिजे. ओके तूच खराब केलंस. बरोबर. पण तुला कुठे जायचंय नेल पॉलिश लावून? आता लॉकडाऊन मध्ये तर मायरा रोजच ही सगळी काम करत होती आणि डॅडीला तर रोज वेगवेगळे नेल पॉलिश लावायची ना. डॅडी काय करतो? एक व्हिडिओ होता आमचा, दही लावलेलं तुमच्या केसांना ना. दही तिने तिच्या याला लावलेलं. तो पण मागच्या लॉकडाऊनचा ते दोन व्हिडिओ असणार. दोन व्हिडिओ आहेत ते. तुम्ही त्याची लिंक टाका इकडे. बघू दे. एक थोडस रॉंग लागला. प्लेइंग विथ कॉफी असं काहीतरी. मी तुम्ही लिंक टाकली काय बटन मध्ये त्याची. का पण कारण हा केलं. स्टॉप कर. तू
मी नवीन आहे बाबा. नवीन नसतो मग ती कोणी लावलं पायाला? हे पण मीच लावले. अच्छा तू तुझंच लावलं? अरे इट्स ओके बाबू, ते बॉय बॉयला येत का असं काही? एक मिनिट, मला फोन आला. सॉरी पण मला अशी काय गोष्ट ही नाही आवडत. ओके बर ठीक आहे, बंद कर. बंद करू मला थांबा. हे का तुम्ही असं लावलंय? सॉरी आपण नेल पॉलिश रिमूव्हर ने रिमूव्ह करूया ना. गुड मॉर्निंग, सो इट्स 9:30 आणि आज आहे वीकेंड लॉकडाऊनचा पहिला दिवस. आणि काय काय करतायत मंडळी बघूया. इथे मायरा मॅडमचं चाललंय पसारा. आणि इकडे चालू आहे नाश्त्याची तयारी. आज काल आम्ही म्हटलं की थालीपीठ आहे आज नाश्त्याला. मॅडम इथे काय करतायत फ्रीज मध्ये? आणि लक्ष्मी काय करते? लक्ष्मी मायरा पसारा काढू बाबा. आता हायवे बघत होतो, एवढ्या गाड्या नाही येत आज हायवेला. तर आता नाश्ता करूया आपण. मायरा चल ये इकडे, काहीतरी खाऊया. चल आपण नाश्ता करून घेऊ इकडे. काय करायचंय सांग, हिला काय करायचंय? सिक झाली आहे म्हणजे? सिक्स झाली? कशी आहे ग? बीमार झाली बाई ग. ताप आलंय. नाश्ता आलं मायरा, आपण जरा साईडला ठेवूया प्लीज. हिचं बीमार जरा बाजूला ठेवूया आपण. थालीपीठ आलेलं आहे, थालीपीठ आणि दही आले. पुरी झाली का बरी? तिला सांग इथे बसून आहे ना, तू पण खाऊन घे. तिला इथे बसून सांग, इथे बस. हा का इथे बस? हा तू पण बस इथे साईडला ठेव, ठेवते इथे बसा. हा हा तिचा नंतर चेकअप कर, आता बस इथे खाऊन घे तू आता. ओके काय देऊ म्हणजे? अच्छा तुकडे करून देऊ. आणि डिप करून खा, डिप दही मध्ये डिप कर. ओके छान आहे. चला खाऊया आपण. मला पण पाणी आणलं. नको तू बस, तू बस खाऊन खाऊन घे पहिलं. काय कर ग्लास घेऊन ये. तुला ग्लास घेऊन येतो. तुझी बॉटल कुठे आहे? थालीपीठ खायला या मंडळी तुम्ही सगळ्यांनी. थालीपीठ एकदम स्पेशल आहे आमच्या रेस्टॉरंट मध्ये. हो चला चला, या लॉकडाऊन मध्ये खूप चांगली गोष्ट आहे. डिपार्टमेंट माझ्याकडे होतं, त्यामुळे मला असं वाटलं की आता हे लोक मला एवढं खायला घालतात. कामगाराला मी आता फोन केलेला निलीमाताईंना की तुम्ही आले की नाही आले. ते बोले आले आले. म्हटलं चला, म्हटलं की आता हे लोक आता कामगाराला खायला घालणार, चला लागत कामाला. माझं काम वाचलेलं.
I see. No, you are bad boy. I am feeling hungry. Get out your bag. Where is my bag? Over there. Get me my bag. No, get out your bag. एकदम आळशी आहे तुमचे स्टुडंट. टीचरला नाही भूक लागली? स्टुडंट तर एकदमच एकदमच म्हणजे एकदमच आळशी आहे. मध्ये मध्ये पण असं थोडी चालतं. क्लिनिंग तुम्हाला स्कूलच्या आधी करायचं असतं. कधी पण करता का स्कूल मध्ये? क्लास चालू आहे. पण मुलांना इन्फेक्शन होणार ना. कधी पण क्लीन करता काय? मुलं आल्यावर थोडी करतात. स्कूल आधी, स्कूल सुरू व्हायच्या आधी करायचं. नाही तर मुलांना धूळ चालणार, मग ते इन्फेक्टेड होणार, सर्दी होणार, खोकला होणार. मग म्हणून आधी करायचं असतं. ओके, चल आता माझा डबा बघून पण झालेला आहे. आय एम डन. ओके, काय झालं? हा, टीचरला काय झालं? सॉरी म्हणते टीचर. काय होतं टीचर? अच्छा. चला आंघोळीला जा आता. चला चला पटापट चला. चला आंघोळ करा आता फास्ट. ओके टीचर. ओके, किती शांतता आहे सगळीकडे. जरा पण आवाज नाही, गाडीचा नाही, काहीच नाही. आणि इकडे काय चाललंय बघा, मायराचं आणि मायराच्या डॅडींचं. हे बघा काय चाललंय. बाथरूम मध्ये असं हे बंद केलंय आणि हे पाणी साचवलंय. आणि काय करताय? सो आज दुपारचा मेन्यू आहे पनीर मटर आणि भाजी इज रेडी. याच्यामध्ये पण तिने एकदा एक्सपेरिमेंट केलं होतं आणि विच वॉज सक्सेसफुल. सो या भाजीला पण ती स्मोक देते. आणि अजून एक गोष्ट, या भाजीची ग्रेव्ही सेम आपण कॉर्नची भाजी केलेली ना तशीच आहे. सेम अगदी तेच, फक्त याच्यामध्ये मटर आणि पनीर घातलं आणि त्याच्यामध्ये कॉर्न घेतला.
त्या मसाल्यामध्ये तुम्ही दोन भाजी करू शकता. ओके ओके. कोणाला कॉर्न नाही आवडत, कोणाला पनीर नाही आवडत. स्मोकी कॉर्न आहे, कॉर्न आहे स्मोकी पनीर आणि संध्याकाळचा काय मेनू आहे? मिसळ पाव. यस, संध्याकाळचा मेनू आहे मिसळ पाव. माझ्या सगळ्या फ्रेंड आलेल्या किती पार्टीला तेव्हा मी बनवलेला. तो ब्लॉग मी ते आय बटन मध्ये टाकेल, किटी पार्टी ब्लॉग. मायराचे पण फ्रेंड आलेले. हो, मायराचे पण फ्रेंड्स होते आणि त्यांना खूप आवडली होती मिसळ. आम्ही मिसळ बाहेर न आणतच नाही, बाहेर खायची असेल तर बाहेर जाऊन खातो पण असं घरी कधी नाही. पन्ना कुठे केलंय? पनीर, पनीर त्याला पनीर म्हणतात, पण नाही म्हणत. तुम्ही का मॅचिंग मॅचिंग घातलंय दोघांनी? तुम्हाला पहिल्या लॉकडाऊनच्या आठवण. मायराचा तुमचा तो डान्स करताना व्हिडिओ आहे बघा, लाडाची ग प्रेमाची ग. हाच टी शर्ट होता ना, हाच ड्रेस. हा, भाजी पण खायची. पनीर आवडत ना तुला? पनीर पनीर खा. सो जेवण झालं आहे आणि आता करायचं आराम. युजली आम्ही ह्या वेळेला एक तर झोपायचो तरी किंवा वेबसिरीज बघायचो. खूप चांगल्या चांगल्या वेबसिरीज बघितल्या मी त्या टायमाला. आर्या होती, हॉटस्टारवरती होती, देन देर वॉज क्रिमिनल जस्टिस. नंतर आम्ही बरेचसे असे ओ टी टीचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर आम्ही सबस्क्रिप्शन्स घेतले होते त्या टायमाला. तर त्या टायमाला खूप वेबसिरीज बघितल्या. तर आता काय ग काहीतरी करताय घरगुती गेम्स आहेत. मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो.